तेव्हा महाराष्ट्राचा हा महासंग्राम सुरू झालेला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सगळ्यात प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या, आरोप प्रत्यारोप झाले आणि आज खऱ्या अर्थानं मतदान सुरू झालेलं आहे. अनेकांचं भवितव्य जे आहे ते आता बंद होणार आहे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदान केलं. मतदान केल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आपण ऐकूया. दर 5 वर्षांनी प्रतिनिधी निवडून देणं हे मतदारांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, कारण त्याच्या आधाराने गावापासून तर देशापर्यंत सगळ्या गोष्टी चालतात. आणि त्याच्यामुळे यांनी जसं विचारलं की मागच्या वेळेला तुमची अशी भूमिका होती, यावेळेला याचं महत्त्व किती आहे, याचं महत्त्वही हे सगळ्यांच्या पलीकडे आहे, ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही म्हणत असतो 100% मतदान झालं पाहिजे, मुद्द्यांवर झालं पाहिजे, कारण ते एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे सगळ्या निवडणुकांचं महत्त्व राष्ट्रीय कर्तव्य या नात्याने सारखं आहे. आणि सर्वसामान्यांसोबत नेते मंडळी देखील आता घराबाहेर पडलेली आहेत. सकाळच्या वेळेस मतदानाचा हक्क बजावत आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार हे देखील मतदान केंद्रावरती पोहोचले आणि आज त्यांनी मतदान केलेलं आहे. आणि यासोबतच आशिष शेलार यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे की सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा. लोकशाहीचा हा उत्सव आहे, तो सर्वांनी साजरा करायला हवा. राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या आशिष शेलार हे सध्या मुंबईतल्या वांद्रे विधानसभा मतदारसंघातून त्यांची प्रतिष्ठापना लागलेली आहे आणि त्यांनी आज सकाळीच मतदान केलं. आणि स्वाभाविकपणे महाराष्ट्राची नजर लागलेली सगळ्यात मोठी निवडणूक बारामतीची. बारामतीमध्ये अजित पवार यांनी सकाळी मतदान केलं आणि त्यांच्या समोर एक कडवं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी देऊन तर गोपीचंद पडळकर विलास माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीमध्ये होते, त्यांनी भाजपत डेरे दाखल होत आता थेट अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटलेले आहे. मात्र अजित पवार सकाळी मतदान केंद्रावरती पोहोचलेत पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. सोबतच त्यांनी तमाम मतदारांना आवाहन केलंय की तुम्ही देखील घराबाहेर पडा आणि मतदान करा. बारामतीतलं हे काटेवाडी गाव, ज्या गावामध्ये पवार कुटुंबीय राहतात, त्यांचं मूळ गाव आहे, तिथंच त्यांनी मतदान केलं. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले आणि राज्यपाल असलेले राम नाईक यांनी देखील सकाळी मतदान केंद्र गाठलेलं आहे आणि त्यांनी देखील मुंबईतल्या गोरेगावमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अनेक नेते मंडळी आहेत ती सकाळी बाहेर पडतायत आणि मतदान करतायत, जेणेकरून सर्वसामान्यांनी देखील त्यांच्याकडून आदर्श घ्यावा की मतदान हे करायलाच हवं. 5 वर्षातून एकदा उत्सव येतो विधानसभा निवडणुकीचा आणि तो उत्सव आहे, तो सगळ्यांनी उत्साहात साजरा करायला हवा. हा संदेश नेते मंडळींकडून दिला जातोय.